नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या घरामधल्या सर्वांच्या तीन समस्या मी नेहमी ऑब्झर्व केलेल्या असतात. खूप जणांचे क्लायंटचे प्रश्न येतात की ताई, या तीन समस्या कधी आमच्यापासून हल होतील. सगळ्यात पहिली समस्या म्हणजे घरामध्ये बरकत न राहणे. दुसरी समस्या म्हणजे घरामध्ये बिमारी राहणे. खूप जणांच्या घरामध्ये बिमाऱ्या येत असतात, ते म्हणतात ताई बिमाऱ्या बसतच नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरामधल्या मुलांचा अभ्यासामध्ये मन न लागणे, घरामध्ये वातावरण चिडचिड होणे. या तिन्ही समस्या मिळवल्या तर त्यांचा एकच उपाय मी आपल्या सर्वांना सांगणार आहे. आणि सर्वांनी हर महिन्याला हा उपाय करायचा आहे. हर महिन्याला अपौर्णिमा येते. आणि पौर्णिमा आल्यानंतर आपल्याला त्या दिवशी एकच काम करायचं आहे. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा एक तर चण्याची डाळ घ्या, एक तर हळद घ्या, एक तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बेसन पण घेऊ शकता. तीनपैकी काही पण घरातल्या सर्वांनी हातामध्ये थोडं थोडं घ्या. आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी महाराज पंडित असेल मंदिरामध्ये, त्यांना जाऊन तुम्ही हे दान करा. याने तुमचा भूत ग्रह जो आहे घरामधल्या सगळ्यांचा, तो स्ट्रॉंग होणार आणि तुमच्या घरामध्ये बरकत होणार. कारण भूत ग्रहाचा पिवळा कलर येतो. आणि तुम्ही जर बघितलं तर हळदची पावडरही तुम्ही दान करू शकता. यात चण्याची डाळ, यात बेसन, हा सर्वांनी उपाय करा. तुमच्या घरामधली बरकत होईल, बिमाऱ्या दूर जातील, मुलांचं स्टडीमध्ये लक्ष लागेल. एकच उपाय खूप कारागीर आहे.